नमस्कार, तुमचा आपला सूत्रसंचालक जितेंद्र जोशी तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन आलेला आहे, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते। आजच्या सहा स्पर्धक संघांपैकी एक पान गळून पडेल आणि उरलेले पाचही जण जाऊन पोहोचणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये। त्या सर्वांना सलाम करतो आणि त्याचबरोबर सलाम करतो माझ्या दोनही परीक्षकांना, ज्यांनी पहिल्या फेरीपासून ते आजपर्यंत हा प्रवास सुखद केला। मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे। आजचा स्पेशल एपिसोड आहे, त्यासाठी अतिथी सुद्धा तेवढाच मोठा असायला हवा, नाही का? ही जी व्यक्ती आहे येते, त्यानं निर्माण केलेला सिनेमा, मराठी सिनेमा जो अमराठी लोकांपर्यंत सुद्धा पोहोचला, छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा केला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा ज्यानं केला, ती व्यक्ती येते आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा नितीनजी देसाई आणि आमच्या कार्यक्रमाच्या प्रायोजक केसरीच्या सर्वे सर्वा वीणाताई पाटील, आणि त्या घेऊन येत आहेत महेश मांजरेकर यांना। मला वाटतं हा शो, मी ज्यावेळेला बघतो हा शो, मी हिंदीतले शो पाहिलेत रियालिटी शो, पण ही जी एक जो एक शो जो ओपन होतो तेव्हा जे ग्रँजर दिसतं ते कुठल्याही हिंदी सिरियलमध्ये पण नाही, अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट। थँक्यू मला इथे बोलवलं। मराठी पाऊल पडते पुढे हे खरोखर झीने पहिल्यांदा मला वाटतं टेलिव्हिजन चॅनल, मराठी टेलिव्हिजन चॅनल हा साता समुद्रापलीकडे नेला, आणि केसरीने मराठी माणसाला देशाच्या बाहेर हे नेलेलंच आहे, त्याला हातभार लावलेला आहे, त्यामुळे हा खूप छान योग जुळून आला। आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे पटकन त्याला होकार मिळाला आणि आपला कार्यक्रम सुरू सुद्धा झाला, आणि त्याच्यानंतर ज्या एका प्रायोजकाच्या नजरेतनं आम्ही त्या कार्यक्रमाकडे बघत होतो, आम्हाला कळलंच नाही की कधी आम्ही त्यातले एक होऊन गेलो आणि प्रायोजक म्हणून या कार्यक्रमाने खूप दिलं, त्यासाठी माझ्या पण शुभेच्छा। बोलायला खूप विषय आहेत, सांगायलाही खूप विषय आहेत आणि ऐकत बसावं अशी माणसंही आजूबाजूला आहेत, पण आता आपण सादरीकरणाला सुरुवात करूयात आणि मी विनंती करतो प्लीज स्टँड अप व्हा। थँक्यू थँक्यू विनाताई, थँक्यू थँक्यू। तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला, आपण कित्येक वेळा ऐकले ही कहाणी, पवाडे ऐकलेत, पण यांच्या तोंडून ऐकायला जी मजा येईल ना तुम्हाला सांगतो। ज्या माणसाने या कार्यक्रमात पहिल्यांदा सादरीकरण केलं तेच पुन्हा येत आहेत, सांगलीहून शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया।
सोबत हे रायगडावरती येऊन पोहोचले. लावून मुजरा केला आणि जिजाऊ मासाहेब बोलल्या, अरे शिवा तो पहा कोंढाणा किल्ला अजून स्वराज्यात का आला नाही, राजे कधी घेणार तो किल्ला. एवढं ऐकतात राजे ताड मारून उतरून राहिले, मासाहेब किल्ला घेतला जाईल. आणि इतक्यात राजाची स्वारीची तयारी केली, पण थोड्यात वेळात नरवीर तानाजी मालुसुरे आपल्या मुलाच्या म्हणजे रायबाच्या लग्नाच्या अक्षरा देण्यासाठी आले होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला व प्रतिज्ञा केली, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि मग स्वारीसाठी कसे निघाले म्हणाल. सर्व सैन्याचा भार फडफडे भगवा झेंडा निवार, कोंढाण्याजवळ जाऊन आणि तळ देऊन वेश बदलून गोंधळी बनून जाती निघड्या. केली सुरुवात किल्ला चढण्यास, नरवीर तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी आला, वेश बदलला, गळ्यात कवड्याच्या माळा घातल्या, बाराबंदी अंगरखा घातला, बाळाला कुंकू लावलं, गोंधळी झाला गोंधळी. आणि त्या वाड्यातल्या मुलाचं नाव आहे गोट्या. त्यानं पाहिलं, आत पळत गेला आणि म्हणतो कसा, ओ नाईक ओ नाईक, अहो गुंदळी आलाय गुंदळी, संबाट नच्या बंबाट नाही, सपळांग बपळांग सपळांग बपळांग सपळांग बपळांग वाजवायची आहे. नमस्कार. नमस्कार. कुठून आला? तुळजापुराहून आलोय. बरं झालं, गोंधळ घालाल का? दिली संधी तर घालू गोंधळ. मग परडी भरली आणि बेल भंडार उधळचाच हा गोंधळी काय म्हणतो, गोंधळ्यानं गोंधळ घातला, कोळ्याला सहाय्य करून घेतलं, तानाजीनं गड गाठला. वर गेल्यावर उदयभानं म्हणतोय, क्यों कमल कुमारी आओ मेरे बेगम. एवढ्यात म्हणतो तानाजी, अरे तुझा बाप हजर आहे. आणि असं म्हणतात नरवीर तानाजी मालुसरे, उदय भाण्या या दोघांमध्ये युद्ध झालं. कसं म्हणाल, सूर्याजी मामा हर हर. मग सिंह जसा खवळला, सिंह जसा खवळला, तीन हात जमीन उडाला, तीन हात जमीन उडाला, ताण्या सरसावून त्यो भाला, ताण्या सरसावून त्यो भाला, जाम याचा वारटा केला. त्यात
हृदय भान वार जेव्हा केला वार लागला डाव्या हाताला तानाजीच्या तोडलं ढालीला तानाजीच्या तोडलं ढालीला कोंबडेचा शेला गुंडाळीला केला तो हो गुंडाळा हाताला मग यावेळेला कोंबडेच्या काढून शेल्याला हाताला शेला गुंडाळीला देह भान सोडून पाण्याची लढूला माझा सिंह निघून या गेला तेव्हापासून सिंहगड म्हणते लोक कोंडाना भेटला जाऊन राहतो कहर होत कहर. तुमचं गाणं बाजूला सरून आम्हाला ते सगळं दिसायला लागलं होतं. इतकी त्याच्यात ताकद होती आणि हॅट्स ऑफ. खूपच खूपच सुंदर सुपर फॅन्टॅस्टिक बघा. खरंच शाहीर आज कहरच झाला आणि एक छानशी एनर्जी तुम्ही नेहमीच अशी वाढत चालली आहे. थोडी 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 मस्त वाटलं आणि आज खरंच आम्हाला दिसलं. आम्हाला तुम्ही आम्हाला गडावर घेऊन गेला आज लढायला. मकरन सर विलन खूप चांगला मोठा क्रिएट करता दरवेळी त्यामुळे तुमचा हिरो नेहमी चांगलाच होणार. वा वा. तर आज मकरन सरांची पदकं आपल्याला कळणार नाहीयेत ते टिपून ठेवणार आहेत आणि मुग्धा आपला फेवरेट नंबर 10 10 पैकी 10 धन्यवाद. थँक्यू.